सतत चांगला विचार करत रहा। वाईट विचारांना दूर ठेवायचा हाच एक मार्ग आहे। कोणतंही कार्य अडथळ्या वाचून पार पडत नाही, शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश मिळतं। स्वतःला परिस्थितीचे गुलाम समजू नका, तुम्ही स्वतः स्वतःचे भाग्य विधाते आहात। समजदार व्यक्तीसोबत केलेली एक मिनिटाची चर्चा ही हजारो पुस्तक वाचण्यापेक्षाही श्रेष्ठ असते। व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो। विष म्हणजे काय हो? जीवनात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते। मग ती ताकद असो, गर्व असो, पैसा असो किंवा फूक असो। ज्या माणसामध्ये सत्य, पावित्र्य आणि निस्वार्थ वृत्ती असते ना, त्या माणसाचा नाश करण्याची क्षमता विश्वातील कोणत्याही शक्तीत नाही। ह्या तीन गोष्टी असल्यावर अखिल सर्व विश्व जरी विरोधात उभं राहिलं ना, तरी त्याला तो एकटा माणूस तोंड देऊ शकतो, पण या स्थितीपर्यंत पोहोचायलाही खूप प्रयत्न करावे लागतात। संघर्ष जेवढा मोठा असेल यशही तेवढंच मोठं मिळतं। दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनासाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक श्रेष्ठ असतो। आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही। संकटांवर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहास घडला पाहिजे। तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचला नाही तर काही मोठी गोष्ट नाही, परंतु तुमच्याजवळ जर काही ध्येयच नसेल तर ही मात्र खूप मोठी गंभीर समस्या आहे। जिभेचं वजन खूप कमी असतं, पण तिचा तोल सांभाळणं खूप कमी लोकांना जमतं। चांगल्या लोकांचा आपल्या जीवनात प्रवेश म्हणजे नशिबाचा एक भाग असतो, पण चांगल्या लोकांना आपल्या जीवनात टिकवून ठेवणे हे आपले कौशल्य असते। खिशातील रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च होत असेल तर ते धन चोरले कधीच जाऊ शकत नाही, कारण ज्ञानासाठी केलेली गुंतवणूक ही नेहमीच चांगला परतावा देते। एक छोटा विचार, स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की आनंद घेताही येतो आणि देताही येतो। वाणी आणि पाणी जपून वापरा। वाणीमुळे तुमचा वर्तमान काळ व पाण्यामुळे तुमचा भविष्य काळ सुरक्षित राहणार आहे। जे तुमच्यासोबत घडू नये असं तुम्हाला वाटतं ते इतरांसोबतही करू नका। माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला खूप काळ लागतो। दुसऱ्याच्या सावलीत तुम्ही स्वतःची सावली कधीच बनवू शकत नाही, त्यासाठी एकट्याला उन्हात उभे राहावे लागते। कोणतीही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाहीत, त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो। हार ते मानतात ज्यांच्यात कष्ट करण्याची क्षमता नसते। स्वतःचा भूतकाळ खरेदी करू शकेल इतका जगात कोणी श्रीमंत नाही, आणि स्वतःचा भविष्यकाळ बदलू शकत नाही इतका गरीबही कोणी नाही। लोक काय म्हणतील असा विचार करण्यापेक्षा आपल्याला काय करावं असं वाटतं त्याचा विचार करावा, कारण जे काही काम करणार आहोत ते आपणच करणार आहोत, लोक नाही। यशस्वी तोच होतो जो आपल्या शत्रूवर नाही तर स्वप्नांवर विजय मिळवतो। पहिल्याच प्रयत्नात अपयश आले म्हणून खचून जाऊ नका, कारण यशस्वी गणिताची सुरुवात ही शून्यापासूनच होत असते। जेव्हा मनुष्य एखाद्या गोष्टीसाठी, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी वेडा होऊन जातो, तेव्हा त्याला मदत करण्यासाठी, त्याला ती गोष्ट मिळवून देण्यासाठी अक्षरशः संपूर्ण सृष्टी पुढे सरसावते।